आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आमचे नेता राहुलजी गांधी यांना मी पत्र लिहिलं 30 जानेवारीला, ज्या दिवशी महात्माजींचं पुण्यतिथी होती. आमची जी लढाई आहे RSS विचारसरणीच्या विरोधात, ते लढाई आम्ही टिकवली आतापर्यंत. परंतु जेव्हापासून श्री मुत्तमवारजी खासदार झाले, त्यांनी नागपुरात संघटनात्मक दृष्टीने सगळी चांगली माणसं दूर फेकली आणि त्यांच्या सोबत जे माणसं असतात त्यांनाच समोर करून पूर्ण संघटनचा ढाचा खराब केला. त्यामुळे आम्ही 3-3 विधानसभा हारलो, आम्ही आपल्या कॉर्पोरेशन 3 हारलो. तुम्ही त्यांना भाजपची बी टीम म्हटले? हो बिलकुल. आताही त्यांची कार्यवाही सुरू आहे. 2014 हारल्यानंतर मला वाटलं ते होशमध्ये येतील. 2017 जे कॉर्पोरेशन चुनाव झाला त्यामध्ये मुद्दाम AB फॉर्मचे गडबड करून, AB फॉर्म तर तुम्हाला माहीत आहे कसं असते, त्या ठरल्यानंतर AB फॉर्म्स दिले जातात, ते पार्टी अध्यक्षांनी चेंज केले आणि आपले माणसाला दिले. आमचे लेजिबल कॅन्डिडेट्स जे सिलेक्शन कमिटीने दिले होते ते बाहेर फेकल्या गेले. हे अशा प्रकारे करून आम्ही जिंकण्याची स्थितीत असताना फक्त 29 आमचे कॉर्पोरेटर निवडून आले. हे जे दारुण पराभव होत आहे हे कोणाच्या इशाऱ्यावर होत आहे, याच्यावरूनच मी असा निष्कर्ष काढला आहे की हे दोघे BJP काम करत आहे. मुत्तमवार आणि DCC अध्यक्ष ठाकरे तो त्यांच्याच माणूस आहे. मुत्तमवारची स्टाईल आहे, तो नेहमी काँग्रेस कमिटीत कब्जात ठेवतो आणि त्यांचे थ्रू आपला डर्टी वर्क करतो. मी ना कधीच गटबाजीचं राजकारण मी केलं नाही आणि मी मानत नाही हे गटबाजी आहे म्हणून. माझं असं म्हणणं आहे की मी फॅक्ट्सवर जातो आहे. नेतृत्व नेहमी चांगली जेव्हा हवा असते तेव्हा मुत्तमवार निवडून येत होते. जरा हवा बिघडली की 3 लाखांनी पडले. अहो मी जेव्हा उभो होतो, इंदिरा गांधींनी तिकीट दिली मला 77, तेव्हा तर हवा नागपुरातही खराब होती. जामुनराव धोटेची विदर्भवादी हवा होती, देशात हवा खराब होती, तरी मी निवडून आलो त्या काळात. म्हणजे तिकीट मिळाली तर आम्ही उभं राहू ना कोणाच्या BJP विरोधात.